एक्सक्यूज मी मॅडम, बस बस याच्या पलीकडे काही येत नाही रे बा तुले, थँक्यू सॉरी आणि एक्सक्यूज मी, बस हे तीनच शब्द शिकला आता पहिलीपासून तू, तेच तुझे पाठ आहे. होते का लगा माझे सिलेक्ट बराच टाइम झाला आलाच नाही. कायचं सिलेक्ट होते बे, ओपनर असतं का झिरो राऊट झाले दोघं का तुम्ही, आणि काय करताय तू, का झाला मग तूच कुठे सिलेक्ट झाला. अभिमानी दोन चार रन तर काढलेले का तुम्ही, तर भोपळाच फोडला नाही का हो. चला आता निपटा, येते ते आता ते बा आला ते बॅक टू पवेलियन, चला घराकडे आता. कर बा महादेव काय म्हणते, हलो वाल काय जमलं का नाही तुझ्या, काय काय बा सर म्हणे ट्राय अगेन नेक्स्ट टाइम देर आहे मग रणधीर नाही असे म्हणे बा साहेब, गेलं काढून बाहेर मध्ये. चला उचला मग आपापले बोचके, चला निघा घराकडे, काय तोंड दाखवतो दाखव आता गावातले येईल. मी जातो इकडेच मग सोयऱ्या धायच्या घरी, मी काय जात नाही आता 15 दिवस घरी बाबा, घरी गेलं की मा बुडा काही सुचत नाही मले. नाही रे बा मग जातो तू, ते म्हणतील कुकडे गेला फरार झाला का म्हणे, का गेला बा इकडे तिकडे. चल बा तू आता संघ चाल, तुला संघ आणलं संघ न्या लागल मग पोहू आता पुढे, तू कुठे जायचं ते चाल निपटू आता. काय आपला तर पहिलाच टाईम आहे, लोक त्याला काय दादा भरत्या मारते, आपल्याला पहिलंच होय आता अनुभव तरी आला आपल्याला, चल लवकर. एसटीनेच गेलं असत पुरलं असताना लेका, हे काय समजत नाही आपल्याला, काही नाही रेल्वे जाऊ आपल्याला हो ना, हे कोणती कोकडे जाते हे समजत नाही आपल्याला, इकडल्या कोकडे जाते तिकडल्या कोकडे जाते, काय राजा काय रोड होय का एवढे मोठे राजा नागपूर होय का अरे बा लस गर्दी असते राजा. कुठे गेलं ते मारते कुठे गेलं पाहिजे जाईल का धार पाचलं कसं किटूक लेवानाचं आणणार रे, लवकर तिकीट काढणार लवकर येईन ना आपली विदर्भ, चाल लवकर. एक्सक्यूज मी मॅडम, बस बस याच्या पोळीकडे काही येत नाही रे बा तुले, थँक्यू सॉरी आणि एक्सक्यूज मी, बस हे तीनच शब्द शिकला आता पहिलीपासून तू, तेच तुझे पाठ आहे. आणि एक ते कोणतं होतं, व्हॉट इज द झेब्रा क्रॉसिंग, बस एवढे शेती आले. एसीच्या काढून घेऊ का मग आपल्या तिकीट आहे एसीच्या चार, पाय त्या बाई देखता कसं बरोबर मोठेपणा दाखवून राहिलं. नाही रे बाबू तो खिशात काही नाही माहीत आहे ना लोकायले, आपलं जनरलच बरं आहे ना, ती ती तेवढी जाऊ का आहे ना आपली एसीची काळजो, आणि मग इकडे एक समोसा खाले पैसे नाही राहील ना खिशात आपल्या. तू म्हणशील ते बा आपल्याला काही समजत नाही आलं, तुला काय काढायचं ते काढ बा आपल्याला काय माहीत नाही. अमरावती बडनेऱ्याला पोहोचलं पाहिजे अशी तिकीट काढतो, बस काढ लवकर. नाही एसी जर काढली आपण तर चालते आपल्याला, एसीची आपण जर गेलं तर असं कसं आराम द्यावं असते, हे कसं जनरलमध्ये खूपच गर्दी असते ना, एकदम दम नाही घेतल्या माणसाला कसं काय, तू काय म्हणतो मग सांग, मग तू सांगा याली नाही एसी समजत ना कोणता टी सी समजत, आता याली जरूर राहिला हे बाई देखता इम्प्रेशन मारासाठी करून राहिला आहे, बस याच्या पलीकडे काही नाही याचं तिकीट आहे, बाकी जनरल वार्डाचेच काढणार आहे. एक्सक्यूज मी मॅडम, अमरावती बडनेऱ्या चार तिकीट, किती वाजता आहे आपले हे विदर्भ चार तिकीट एसी द्यायच्या, नाही नाही एसीनं कसं नेहमीचं एसीचाच आमचा प्रवास असतो, परंतु काय आज असं आम्हाला विरंगुळाच आहे की आज आपल्याला जायचं म्हणजे जनरल वार्डनच, हे लोक कशाप्रकारे प्रवास करतात इतक्या गर्दीत आणि हे आणि ते कसे त्रास सहन करतात हे आम्हाला आज म्हणून पाहतच आहे. आज चार जनरलच द्या तुम्ही अमरावती बडनेरा, हे घ्या तिकीट आणि तुम्ही 2 तासानंतर येईल आपली प्लॅटफॉर्म नंबर 4 जा तुम्ही. बापा बापा 2 तासात एसटीनं आपण अमरावतीला पोहोचलो असतो, कत्र जा अरे तिकीट इतलं फरक आहे ना मग काय झालं का, तिकीट किती महाग आहे का एसटीची, त्याच्यापेक्षा रेल्वेची किती कमी आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू मॅडम येतो आम्ही, हां थँक्यू थँक्यू, निघ रे बा निघ लवकर, थँक्यू थँक्यू बस झालं तुझ्या माहीत आहे मला. अरे मार ते आपले बास्के बुसके घे लवकर, चल लवकर. झाबरे एवढा पुढं काय चालला तू, लेका कोणा लोटलाट केली तर पडशील लेका खाली, तिकडून रेल्वे आले तर जाशील लेका, मग चालू मांग लवकर असे लेका ल गेले ना लेका, ते लेका बरोबर काय लेका लवकर. काय जा इथं लुचूपुचू पण नका करू, इथं एकदम पुरी ताकद ना बिलकुल घुसा लागते काय, हो बिलकुल असे कोण दे घेऊन दे माझे घुशी मारून टाकायचे, टांगे खालून घुसा कोणी वरून घुसा हवीच करायची नाही बिलकुल, हो खुसकून घुसा जाणारे, हो तुम्ही बसान वाट पाहत याचं झालं की जाऊ त्याचं झालं की जाऊ, हो सर रेल्वे जातील पण तुम्हाला भाऊ जागा नाही सापडत, हो चला लवकर. तशी कुठं जागा सापडते, एका पायावरच उभं राहा लागते याच्यात नाही, काय जनरल वाट का सोपं आहे काय, कमी पब्लिक आहे का बाबा. मारत्या थैल्या ठेवल्या का बरे, पाहिजे जरा लक्ष ठेवतो त्याच्यावर, नाही तर बरं डोळ्या लागायचं बस इकडे उडते बरं, हो काही नेम नाही तर भातच उडते भाऊ काही बी. बाकी बा योग लय चांगली आपल्याला जागा आहे भेटली, सगळंच भेटलं बा रिकामीच आहे आज, जमलं बाबा आज कोणता दिवस होता बा, लय देव पावला आपल्याला. आता घरी जायचं राजा म्हणणे हुरा राजा, काय होईन तर हो आता लोक तर राजा हस्तीनंच आपल्याला नाही, बस आधीच दवंडी पिटवली ना भरतीला चाललो आणि याले चाललो, सांगा नाही लागत जास्त मग असं होते, मग आता काय तोंड दाखवा देईल पुरं आपलं नाक ठेसलं गेलं ना, आता पाहिजा एसटीच्या स्टॉपवर गावातल्या उतरू नका, अलीकडेच उतरतं आपल्या फाट्यावर, हो नाही तर बस तिथं सरी जत्रा असते आले गारे आले गारे मोठे गाजावाजा पायसांत काहीच नाही,
वावरावर जाता येते मग इकडून संध्याकाळी झोपले की सकाळी उठले की बस उद्याच उद्या पाहून घेऊ मग तिथं सगळ्याचे दिमाग शांत होते आणि बस मग काही टेन्शन नाही येत. चला फोन डायरी 50 रुपये में फोन डायरी बिल्कुल सब STD कोड पूरे महाराष्ट्र में पूरे इंडिया के STD कोड मिलेंगे आपको बहुत ही बढ़िया ले लो 50 रुपये में कुछ महंगे नहीं पूरी इंडिया ढूंढोगे तो ऐसी डायरी आपको नहीं मिलेंगी बहुत ही आपके काम की है चीज़ है ये दे दूँ क्या 4 डायरी वैसे किचन भी है अपने पास पेन का पैकेट है 10 रुपये वाला क्या लेते क्या दी बोलो राजा ते मांगा पेन घेतले होते राजा निरा शाही वक्ती राजा 2 शर्ट खराब झाले माय बाबा मला पाहिजे डायरी तो लो आपको जनरल नॉलेज सब इसमें सब मालूम है ना फिर कितनी काम की डायरी है ले लो 50 रुपये में क्या ज़्यादा है क्या बहुत महंगी नहीं ना दुकान में तो 200 रुपये देना पड़ेगा इसके धन रे बाबा खिशेत नाही आमचे तिकीट पुरतेच आहे ना तिथून STचं भाडं असतं आमचं आता कटोकट उरेल आहे आता तू काय म्हणता म्हणता येऊ राहिला जाय ना बाबा आम्हाला पाहिजे डायरेक्ट गिरी राजे मगापासून ताण लागली राजे बिसलरीने घेतली मी रेल्वे स्टेशनची वाट पाहू राहिलो काही येते ताण लागली तरी बॉटलने घेतली राजे आम्ही हॅलो बच्चे की कामी आ जायंगा ले लो कोणाचे बाबा लग्न असताना येऊ राहिलं इकडे सोरी का किती हुकू राहिले आमच्या राजा इकडे नोकरी नाही लागू राहील काही नाही तू काय राजा म्हणता करू राहिला जाय बरोबा साहेब बेल मारता बरं इथंच उतरायचं आहे मला रामेश्वर ऑफिशी स्टाफवरच उतरणारे बाबा एक जण इथं उतरते एक जण तिथं उतरते काय अतरी लावली राजा तुम्ही काही ऑटो आहे चला आता स्टॉप इथंच आहे आता स्टॉपवर उतरा आता बस स्टॉपवर काय नेता बाबा का बिन पाण्याची करून घ्यायला होता आम्हाला आता द्या ना राजा अलीकडेच उतरून बाबा कसे वावरावर जातो आम्ही घराकडे कसे लपत नाही गावात आमचं घर नाही इथं झोपडपट्टीवरच आहे ना म्हणून म्हणलं बाबा तिकडे उतरून आम्हाला अजून पैदल वापस यायला लागते इकडे द्या ना राजा उतरून काय राजू बरं उतरा मग वाजवतो बेल चला उतरा लवकर